आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्रैमासिक मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले होते था। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर बोरसे हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे अध्यक्ष निवडीसाठी मिटिंग आली त्यात सर्वानुमते पंकज भदाणे यांची जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली अध्यक्ष निवडीसाठी संपूर्ण कार्यकारिणी व आजीवन सभासद उपस्थित होते अध्यक्ष निवडीनंतर पंकज भदाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की यापुढेही सामाजिक कार्य असेच जोमाने सुरू राहील व आपल्या समाजाच्या सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कार्यरत राहू असे आश्वासन सभेपुढे मांडले गेल्या पाच वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अरविंद निकम यांनी केले व आभार संस्थेचे उपाध्यक्ष गजेंद्र जाधव यांनी मानले। कार्यक्रमाप्रसंगी सर्व संचालक मंडळ व आजीवन सभासद उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे महिला जिल्हा अध्यक्षा जयश्री निकम नवापूर आजीवन सभासद अरविंद निकम शिवाजी मिस्तरी नंदुरबार छगन भदाणे हिमांशू बोरसे गजेंद्र जाधव प्रकाश देवरे विजय सेंदाणे विजय सोनवणे नितीन मंडलिक सुधीर निकम अनिल भदाणे शशिकला सोनवणे प्रभाकर चित्ते मयूर सूर्यवंशी ओंकार शिरसाट छगन सूर्यवंशी अनिता सूर्यवंशी नरेंद्र महाले प्रभाकर बोरसे एकनाथ चित्ते प्रवीण वरसाळे गणेश पवार प्रकाश सिंदाणे लक्ष्मीकांत निकम राजेश सूर्यवंशी मीनाक्षी भदाणे ज्ञानेश्वर शिरसाट प्रभाकर शिरसाट इत्यादी समाज बांधव उपस्थित होते नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर नमस्कार आज नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेची त्रैमासिक मीटिंग घेण्यात आलेली होती त्या मिटिंगमध्ये नवीन अध्यक्ष निवडीचा विषय घेण्यात आलेला होता श्री पंकज भदाणे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन अध्यक्ष निवड कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रमात मी पंकज गौरव भदाने माझी परत जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली पूर्ण संपूर्ण टीमने माझ्यावर परत एकदा विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि यापुढेही नाभिक समाजाचं चा अत्यंत चांगल्या रीतीने संपूर्ण समाज एकत्रित करण्याचं कार्य जोमाने आणि जिद्दीने कार्यरत सुरू राहील असे मी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद